तर मुंबईकरांच्या सेवेत नव्यानं रुजू झालेले मोनोरेल पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी तोबा गर्दी उसळली. भारतातील पहिल्याच मोनोरेल सफरीचा आनंद लुटण्यासाठी पहाटेपासूनच मुंबईकर रांग लावून उभे होते. परिणामी मोनोरेलचं व्यवस्थापन पुरतं कोलमडलं आणि त्याचा फटका उत्साही प्रवाशांना बसला. फर्स्ट डे फर्स्ट शो आणि तोही हाऊसफुल. तिकिटासाठी लोक रांगेत तिष्ठत उभे होते. तिची एक झलक पाहायला मिळावी एवढीच त्यांची इच्छा होती. जे नशीबवान होते त्यांना तिकीट मिळालं आणि जे कम नशिबी होते त्यांना स्टेशनवरूनच माघारी परतावं लागलं. हे चित्र होतं मोनोरेल स्टेशनांचं. भारतातील पहिलीच मोनोरेल मुंबईत चेंबूर ते वडाळ्यादरम्यान धावू लागली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी मोनोरेलचं उद्घाटन झालं आणि ही मोनोराणी मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल झाली. या मोनोराणीची सफर अनुभवण्यासाठी रविवारी सकाळपासूनच हौशे नऊशे आणि गौशे मुंबईकर रांगा लावून उभे होते. तिकिटांसाठी एवढी प्रचंड गर्दी उसळली की गर्दीचं नियोजन करताना मोनोरेल प्रशासनही गोंधळून गेलं. ही गर्दी बघितल्यावर आपण नेहमीचीच लोकल तर पकडत नाही ना असाच भास मुंबईकरांना होत होता. सुट्टीचा दिवस असल्यानं मुंबईकरांनी आपल्या कुटुंब कबिल्यासह मोनोची सफर अनुभवण्यासाठी हजेरी लावली होती. मोनोरेल ही वरून जाते म्हणजे सगळं मुंबईचं दर्शन घडते आहे, त्यामुळे उत्सुकता ही आवड निर्माण असणारच. त्यामुळे आणि आज संडे आहे, थोडंसं गर्दी असणार, पहिली वेळ आहे नाही, त्यामुळे फर्स्ट टाईम इन बॉम्बे म्हणून हा एक्सपिरियन्स मला नवीन आम्हाला नवीन वाटतं, म्हणून फॅमिलीला घेऊन आलो. मुंबईकरांच्या उत्स्फूर्त गर्दीमुळे पहिल्याच दिवशी मोनोला लेटमार्क लागला. सकाळी 7 वाजता चेंबूरहून सुटणारी पहिली मोनो काहीशा उशिराने सुटली. मोनोरेलचं आणि MMRDSचं डिझाईन नियोजन जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. 7ची गाडी होती, मात्र 7:23 झाले तरी अद्याप ही गाडी जी आहे ती सुरू झालेली नाही आहे. आपण जर बघितलं तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की लोकांनी मोठ्या रांगा लावलेल्या होत्या तिकीट मिळवण्यासाठी आणि मोनोरेलमधून प्रवास करण्यासाठी. मात्र पहिल्याच दिवशी अशा पद्धतीच्या नियोजनाचा फटका जो आहे तो लोकांना पडलेला आहे. जसजसा दिवस सरकू लागला तसतशी स्टेशनांमधली गर्दी वाढत गेली. मोनोरेलची वेळ सध्या सकाळी 7 ते 3 एवढीच ठेवण्यात आली आहे. मात्र मुंबईकरांची गर्दी पाहता दुपारी 2 वाजताच मोनोरेल प्रशासनाला तिकीट विक्री बंद करणं भाग पडलं. त्यामुळे ज्यांना तिकीटं मिळाली त्यांच्यासाठी 3 वाजल्यानंतरही मोनो धावली. पहिल्याच दिवशी जवळपास 20,000 अधिक लोकांनी मोनोची राईड एन्जॉय केली. परंतु रांगेत उभ्या असलेल्या अन्य प्रवाशांचा मात्र हिरमोड झाला. रुळांऐवजी सिमेंट काँक्रीटच्या भिंतीवरून धावणारी ही मोनोराणी मायानगरी मुंबईचं आणखीन एक आकर्षण बनली आहे, नवा टुरिस्ट स्पॉट बनली आहे. तंत्रज्ञानाची ही लेटेस्ट कमाल पाहण्यासाठी आणखीन काही दिवस अशी झुंबड उडणार आहे. मोनोचा फर्स्ट शो पुढचे काही दिवस तुफानी गर्दी खेचणार आहे. देवेंद्र कोल्हटकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.